मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली आहे. गोव्यातील पेडणे मालपे येथील ही घटना आहे. भराव बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली. गोव्यातील पेडणे मालपे येथील ही घटना आहे. भराव बाजूला काढण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न, या ठिकाणी काम हे सध्या सुरू आहे. आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्या सोबत फोनलाईन वरून जोडलेत. राजेश, मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली, काय अधिकची माहिती? हा बरोबर आहे नीलम, मुंबई गोवा महामार्गावरील जो गोव्यातील पेडणे मालपे भागामध्ये हा जी दरड कोसळलेला आहे आणि मुंबई गोवा महामार्गाचं काम काही वर्ष मागील चालू आहे आणि हे जे मुंबई गोवा महामार्गाचं काम चालू असताना मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई झालेली आहे आणि या डोंगर कटाई हा आपल्याला पावसाळ्यात दिसून येतो. कारण जो महामार्ग आहे तो कडेकपर्यंत किंवा मग डोंगरांच्या कडेतून गेलेला आहे, त्यामुळे कुठेतरी पाऊस आला की वरून पावसाचं पाणी येतं आणि खाली येताना माती किंवा मग डबर घेऊन खाली येत असतं, दगड खाली घेऊन येतं. त्यामुळे हे जे संपूर्ण भराव आहे तो संपूर्ण भराव आहे तो रस्त्यावर येतो आणि कुठेतरी मुंबई गोवा महामार्गाची ही जी व्यवस्था आहे ती त्यामुळे झालेली आहे की मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई झालेली आहे, त्यामुळे संपूर्ण डबर किंवा दगड आहे ते रस्त्यावर येतात. आता स्थानिक प्रशासन आहे ते कामाला लागलेलं आहे किंवा मग संबंधित ठेकेदार आहे त्याने मागून संपूर्ण जी मलबा आहे रस्त्यावरचा तो बाजूला काढण्याचं काम चालू आहे. मात्र तुर्तास जी वाहतूक आहे ती दुसरीकडे वळवण्यात आलेली आहे. नीलम, धन्यवाद राजेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.